हिजाब वादा प्रकरणी कर्नाटक हायकोर्टाचा महत्त्वाचा आदेश देण्यात आलाय. धार्मिक पेहराव घालून शाळा कॉलेजमध्ये येऊ नका असं कोर्टानं स्पष्ट केलंय. या संदर्भात कर्नाटक हायकोर्ट लवकरच अंतिम निकाल सुनावणार आहे. निकाल येईपर्यंत धार्मिक पेहराव घालून शाळा कॉलेजमध्ये येऊ नका, या आदेशाचं पालन करा असे आदेश कोर्टानं दिले. तसंच शाळा कॉलेज सुरू करण्याचाही आदेश कोर्टाच्या वतीनं देण्यात आले. हिजाबचा वाद पेटल्यानंतर कर्नाटक सरकारनं 3 दिवस शाळा कॉलेज बंद ठेवली होती. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे आजही सोलापुरात पडसाद पाहायला मिळाले. सलग दुसऱ्या दिवशी सोलापुरात हिजाब बंदीविरोधात निदर्शनं झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कामगार नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. दरम्यान विनापरवानगी आंदोलन केल्यानं नरसय्या आडम यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 300 वर्ष जुनं वडाचं झाड वाचवण्यासाठी मुलुंड कॉलनीत नागरिकांनी चिपको आंदोलन केलं. काही समाजकंटकांनी या जुन्या झाडाला इंजेक्शन दिलंय, त्यामुळे या झाडाच्या फांद्या सुकून पानं गळायला लागली आहेत. या झाडाची कत्तल करण्याचा काही समाजकंटकांचा हेतू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. म्हणून काही सामाजिक संस्था या झाडाला मिठी मारून आंदोलन करतायत. पुण्यातील बाईक टॅक्सीच्या विरोधात रिक्षा चालक आता रस्त्यावरती उतरलेत. शहरातील बाईक टॅक्सीच्या माध्यमातून होणारी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद व्हावी या मागणीसाठी बघतोय रिक्षावाला संघटनेनं RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय. कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद जालन्यात देखील उमटले. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिजाब समर्थक मुस्लिम नुमाइंदा खवातींच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. पहिले हिजाब फिर किताब अशा जोरदार घोषणा हिजाब समर्थक आंदोलक महिलांनी दिल्या. यावेळी संतप्त महिलांनी घोषणाबाजी करून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केलाय. रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी 3 नगराध्यक्ष पदं मिळाली आहेत. खालापूर, पोलादपूर आणि माणगाव सेनेचे नगराध्यक्ष तर पाली, तळे, म्हसळ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले. ही निवड 2.5 वर्षांसाठी असणार आहे. माणगाव येथील नवीन नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचं अभिनंदन करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई हजर होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडनं लोकसभानिहाय पक्षीय कमिटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक इथं लोकसभानिहाय कमिटी असेल. ही कमिटी निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुक उमेदवारांची चाचपणी करणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लक्ष घालतील, तर अमित ठाकरे ईशान्य मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नाशिक या ठिकाणी लक्ष देणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड पुनर्रचना सत्ताधारी शिवसेनेनं आपल्याला उपयुक्त ठरेल अशी करताना बराच घोळ घातल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. भौगोलिक सलगता आणि प्रशासकीय सोयीचा विचार न करता काही ठिकाणी एक प्रभाग 2 प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेल्याचं समोर आलंय. यामुळे या प्रभागातनं निवडून येणाऱ्या नगरसेवकांना इथल्या जनतेला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार असल्याचं विरोधकांनी सांगितलंय. अमरावती महानगरपालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी 5 आरोपींना 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याचा राग म्हणून काल मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून त्यांचा निषेध केला होता. यात पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. उत्तर प्रदेशात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. बुलंदशहरमधील एका रुग्णानंही आपला मतदानाचा हक्क बजावला, पण हा रुग्ण गंभीर आजारी असल्यानं त्याच्यावर ICU उपचार सुरू आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी चक्क एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्येच ICU वॉर्डच्या सुविधा उभारल्या आणि रुग्णानंही ट्रॅक्टरमधून पोहोचत मतदान केलं. उत्तर प्रदेशात आज 58 जागांसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय. आग्र्यात एका नवदांपत्यानं लग्न लागल्या मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्कही बजावला. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि तो बजावलाच पाहिजे असं मत यावेळी या नवदांपत्यानं मांडलं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमध्ये भाजपला मोठं बळ मिळालंय. द ग्रेट खलीनं भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आतापर्यंत WWE रिंगमध्ये विरोधकांना धोबी पछाड करणारा खली आता राजकीय आखाड्यात दिसणार आहे. भाजपचा प्रचार करून विरोधकांना तो चितपट करतो का याकडे लक्ष लागलंय. लखीमपूर हिंसेप्रकरणी आरोपी आशिष मिश्र याला अलाहाबाद हायकोर्टानं जामीन मंजूर केला. आशिष मिश्र हा उत्तर प्रदेशच्या गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आहे. लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान SUV गाडीनं आंदोलकांना चिरडल्याचा त्याच्यावरती आरोप आहे.
या दुर्घटनेत 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला होता. पंढरपुरातील चंद्रभागा नदीत भाविकांना स्नानासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे. जलसंपदा विभागाकडनं गुरसाळे बंधारात पाणी सोडायला सुरुवात झाली आहे. माघी एकादशीच्या दिवशी भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करता येणार आहे. नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी ही माहिती दिली. दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला भेट देतात. विठ्ठलाच्या दर्शनासोबतच वारकरी चंद्रभागेत स्नान करतात. स्वच्छ पाण्यानं वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माघ यात्रेचा सोहळा शनिवारी साजरा होणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात स्वच्छतेला नगर परिषदेकडनं सुरुवात झाली आहे. चंद्रभागेचं पात्र आणि वाळवंट घाणीच्या विळख्यात होतं. चंद्रभागेच्या वाळवंटात आता नगर परिषदेकडनं स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगर परिषदेत जवळपास 250 कर्मचारी स्वच्छता करतायत. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात निवृत्त ऑनररी लेफ्टनंट यांची सन्मान रॅली काढण्यात आली. योगेवाडीचे मोहन सूर्यवंशी यांनी लष्करात 32 वर्ष राहून देशाची सेवा केली. सेवानिवृत्त होऊन ते योगेवाडीत परतले. गावकरी, माजी सैनिक आणि 7 मराठा बटालियन यांच्या वतीनं सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रपूरच्या सारंग बोबडे या युवकाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे फोर्ब्स मॅगझिननं दखल घेतली आहे. एकलव्य इंडियाचे संस्थापक आणि CEO राजू केंद्रे यांच्या पुढाकारातनं अनिल कुमार रेड्डी, संदीप शर्मा आणि सारंग हे त्रिकूट एकत्र आलं. या तिघांच्या परिश्रमातनं डोनेट कार्ड या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचा जन्म झाला. या माध्यमातनं 10 लाखांहून अधिक देणगीदारांकडनं तब्बल 150 कोटींच्या देणग्या सामाजिक संस्थांना देण्यात आल्या. जनावरांना पत्री मारणाऱ्या कारागिरांवरती उपासमारीची वेळ ओढावली आहे. बैलघोडे यांच्या पायांना इजा होऊ नये यासाठी त्यांच्या खुरांना पत्री मारली जाते. मात्र शेतीचं झालेलं यांत्रिकीकरण आणि जनावरांची घटणारी संख्या यामुळे हे पत्री मारणारे बेरोजगार झालेत. नक्षलवाद्यांविरोधात लढणाऱ्या C60 कमांडोंचा भत्ता लवकरच वाढवला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेजवळील गट्टा पोस्टवर भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. दुपटीनं भत्ता वाढवण्यासंदर्भात लवकरच सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल असंही त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी C60 कमांडोंनी केलेल्या कारवाईत 26 नक्षली ठार झाले होते. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मागील 100 पेक्षा जास्त दिवसांपासून संप सुरू आहे. या आंदोलक एसटी कामगारांना माजी खासदार आणि ज्येष्ठ कामगार नेते नरेश पुगालिया यांनी मदतीचा हात दिला आहे. पुगालिया यांनी अन्नधान्याच्या 200 किट्सचं वाटप केलं. चंद्रपूर आगार, राजुरा आगार, वरोरा आगार, चिमूर आगार आणि ब्रह्मपुरी आगारामधील आंदोलकांना या किट्सचं वाटप करण्यात आलं. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बुधवारी 100 दिवस पूर्ण झाले. आज या निमित्तानं आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी मेणबत्त्या लावून दुखवटा पाळला. 100 दिवसात 84 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. केंद्र सरकारनं कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी 6 कोटींचा निधी मंजूर केला. याबाबत माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी राज्यसभेत माहिती दिली. देशभरातनं 123 पत्रकार कुटुंबांनी माहिती PIB कडे मदतीसाठी अर्ज केले होते. या 123 कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत दिली जाणार आहे अशी माहिती लेखी उत्तरात माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली. उपक्रमशील शिक्षक संदीप कोल्हे यांच्या कल्पनेनुसार घरातील टाकाऊ बांबूच्या कामट्या आणि पारदर्शक प्लास्टिक कागद तसंच दोरी वापरून बेंचभोवती कव्हर लावण्यात आलंय. याला माय बेंच कव्हर कोरोना सिक्युअर असं नाव देण्यात आलं. ठाणे डोंबिवली तळोजा औद्योगिक क्षेत्र निवासी विभाग कल्याण डोंबिवली उल्हासनगर पालिका परिसरात मध्यरात्रीपासून 24 तास पाणी पुरवठा बंद राहील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC 12वी जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांनी दिली आहे. कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसलेला ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोना काळात उत्पन्न वाढींवरती भर देणारा 3,299 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी केला. स्थायी समितीत तो सादर करण्यात आला. कोरोना काळात महानगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. हा अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा काळजीपूर्वक विचार करून प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्यानं विचार करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात फुलं हार आणि नारळाला बंदी घालण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा बंद केली आहे, त्यामुळे भाविक नाराज झालेत. शिर्डी, शेगाव आणि सप्तशृंगी गडावर भाविकांना प्रसादात अल्पदरात जेवण मिळतं, मात्र त्र्यंबकेश्वर संस्थान केवळ देणग्या जमा करत आहे असा आरोप भाविकांनी केलाय. नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिर 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. कोरोनाचे नियम पाळून हे मंदिर सुरू होणार आहे. मंदिरात एकावेळी फक्त 50 जणांना दर्शनाची परवानगी असेल. पशुपतीनाथ मंदिर ट्रस्टकडनं ही माहिती देण्यात आली आहे. सोलापुरातल्या कलाकारांनी लता दिदींना श्रद्धांजली अर्पित केली. फ्रेमच्या तुकड्यांमधनं दिदींची इमेज तयार करण्यात आली. 10x10 आकाराची प्रतिमा साकारण्यात आली आहे. यासाठी त्यांना 4 तास लागले. स्पर्शरंग कला परिवारानं ही कलाकृती साकारली. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.